गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ शेकापच्या ताब्यात असलेल्या खेरणे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं शेका पक्षाला पराभवाची धूळ चारली आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंचपदी भाजपचे शैलेश बाळाराम माळी बहुमतांनी विजयी झालेत. या सर्व विजयी शिलेदारांचं भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिनंदन केलंय. पनवेल तालुक्यात रविवारी एकमेव खेरणे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी शेकापची सत्ता राहिली होती. ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. शेकापनं सत्तेचा वापर नेहमी स्वतःच्या स्वार्थासाठी केला हे तेथील जनतेला कळून चुकलंय. त्यामुळे मतदारांनी भाजपला कौल दिला. सरपंचपदी शैलेश माळी यांना विजयी केलं. तसंच रुपाली चंद्रकांत गोंधळी, राजेंद्र आत्माराम गोंधळी, अशोक गणपत गोंधळी, सुभद्रा संतू माळी, अक्षता सचिन पाटील हे भाजपचे उमेदवार विजयी झालेत. या सर्वांनी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, अरुणशेठ भगत यांची सदिच्छा भेट घेत जल्लोष केला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत व इतर पदाधिकाऱ्यांनी विजयी उमेदवार तसंच कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, शिक्षक सेलचे जिल्हा संयोजक KC पाटील, बुधाजी माळी, महेश पाटील, प्रकाश खैरे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या 25 वर्षानंतर खेरणे ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगारांची सत्ता उलथवून आज भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी आणलेली आहे. अशा शैलेश माळी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी आम्हा सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. आणि जुलूमशाही काय बोलतात, हे खेरणेगाव जन्मल्यापासून काही लोक आहेत त्यांना कधी सत्ता बघायला मिळाली होती. आमचे मित्र बंडूशेठ गोंधळी यांचं एक नेहमी स्वप्न होतं त्या ठिकाणी का आम्ही या ठिकाणी नक्कीच सत्ता. आणि आमचा राजेंद्र गोंधळी याचा एक शब्द होता का, एक वेळ तरी आम्हाला या ठिकाणी बसू द्या. आता एक वेळ नाही, आता आपण हयात आहोत तोपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता या ठिकाणी राहील. कारण आपल्या मागं आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचं गंभीर नेतृत्व या ठिकाणी आहे. आणि म्हणून तुम्ही जी वचनं खेरणे ग्रामपंचायतीच्या लोकांना दिलेली आहेत ती पूर्ण करण्याचे, विकास कामे सर्व करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण नक्की करू. पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा. नमस्कार बंधू भगिनींनो, जो माझा आजचा विजय झालाय हा विजय माझा नाही आहे, तुमचा विजय आहे. आमदार प्रशांत दादा ठाकूर यांचा विजय आहे. 25 वर्ष जे राज्य करत होते त्यांना आपली जागा त्यांना दाखवली. तुम्ही जी माझ्यावर रात्रंदिवस माझ्यासोबत तुम्ही फिरले हा त्या मेहनतीचा फल आज आपण विजयाच्या शिल्पकारमध्ये विजय निश्चित करून त्यांची त्यांना जागा दाखवलेली आहे. आजच्या या खेरणे ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत निवडणुकीत शेकापची 25 वर्षाची असलेली सत्तेची राजवट ही पायदली तुडवण्यात यश आलेलं आहे. आणि आमचा भारतीय जनता पार्टीचा शैलेश मालिया सरपंच झालेला आहे. साहेबांचा स्वप्न होता 25 वर्षाची करायची आणि आम्ही त्यात यश मिळवलेलं आहे. अरुणशेठ भगत साहेब आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतो, आम्ही घाबरत नव्हतो. प्रदीप माळी, बुधाजी माळी, चंद्रकांत गोंधळी, राजेश गोंधळी, नरेश गोंधळी, अशोक गोंधळी, हा विजय शैलेश माळीचा असा झालेला आहे. त्या शाखा पक्षाला कंटाळून सर्व खेरणेगावचे ग्रामस्थांनी शैलेश माळीला बहुमतांनी निवडून दिलेला आहे. खरोखर मतदार बंधू आणि भगिनींना त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं का. आजच्या बंडूशेठ गोंधळी त्यांना खरोखर खऱ्या अर्थाने तेही श्रद्धांजली वाहिली अशी सर्वांची अपेक्षा होती का. भारतीय जनता पार्टी आणि विकासाची गंगा ही भारतीय जनता पार्टीच गावामध्ये विकास करू शकतो. हे मतदार बंधू भगिनींनी आपल्याला खऱ्या अर्थाने 5 सदस्य आणि सरपंच निवडून दिल्याबद्दल आणि खरोखर मी आता प्रदीप शेठ आहेत त्याही खरोखर मेहनत घेतली, अतिशय मेहनत घेऊन खरोखर सदस्यांना आणि मतदार बंधू भगिनींनी परत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि जे आपण स्वप्न दिले आहेत भारतीय जनता पार्टीच्या वतीने ती नक्कीच विकास कामं करू अशी जनतेला अपेक्षा आहे. आणि ती विकास कामं पूर्ण करण्याचं सातत्याने आम्ही अरुणशेठ भगत साहेब असू देत, आपले लोकनेते रामशेठ ठाकूर असू देत, प्रशांतदादा असू द्यात, आपण जे स्वप्न दिले आहेत ते साकार करण्याचा सातत्याने प्रयत्न करू. मी शैलेश माळी यांनाही अभिनंदन करेन की जी दिलेली आपण अपेक्षा कामांची ती विकासाची गावाची कायापालट करून दाखवाय. आणि पुन्हा अर्थाने आपले जे लोकांचे आपण संपवण्याचा प्रयत्न केले त्यांना आपल्या पार्टीमध्ये आणण्याचा प्रयत्न करावा अशी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि सांगतो.